उपस्थित सर्व मान्यवर, खरतर आज होऊ दे चर्चा विचार प्रश्न, आज अभियान अत्यंत व्यवस्थित रीते राबवत असताना बऱ्याचशा ठिकाणी आमची चर्चा होते, काही लोकांच्या पोटात दुखतंय आणि नको नको ते प्रकार करतात असो त्यांचं त्यांना लक लागो, परंतु आम्ही काय वर्षा लेवलला जास्त बोलणार नाही या दैभवळी तालुक्यात जे काय घडतंय। मॅडम आपण जिथे बसलो होतो त्याच्या समोर जिथे वडाची झाडं दिसत आहेत, ही वडाची झाडं मागच्या 5 वर्षापूर्वी सगळी छाटली गेली आणि सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली, सेल्फी पॉईंट करण्याच्या नावाखाली तिथे कृत्रिम मोर आणून बसवले, छत्र्या आणून बसवल्या आणि 4 दिवसात वादळ आले, सगळं उडून गेलं, हे वरवरचा सगळा विकास होता आणि हा विकास काय होतो त्याचा भकास कसा झाला शहराचा हे आज आपण सगळे पाहतोय। तर खरं तर इथल्या स्थानिक आमदारांनी मॅडम आणि साहेब तुम्हाला आवर्जून सांगेन की ते औषध आपल्या दारी ही संकल्पना राबवली, म्हणजे ह्यांनी केलेले काम ह्यांचा विसर पडलाय, पण शिवसेनेवर बोलताना तोंडसुख घेताना मोठ्या हे करतायत, तर औषध आपल्या दारी आहे संकल्पना राबवली साहेब। आता आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध नाहीये, ही एवढी वाईट दुरावस्था आहे, तिथे स्टाफ नाहीये, तिथे त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे इंजेक्शन उपलब्ध नाहीयेत, तर अशी वाईट अवस्था या सगळ्या दवाखान्यांची आणि आरोग्य केंद्राची झाली आहे। सर कोकणातलं सुशोभीकरण, कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशनचं सुशोभीकरण करण्यात आलं, पण आमचं दुर्दैव असं की आमचं वैभवळीतनं वगळलं गेलं, कारण वैभवळीतला आमदार जागेवर असला असता आणि त्यांनी जर लक्ष दिलं रुपये 213 लक्ष नाहीये, पण उद्धव साहेबांवर बोलताना मात्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन अरे तुरे हे ते करत बसतायत, तर माझं त्यांना एकच सांगणं आहे की साहेब बाकीच्या गोष्टी लक्ष देण्यापेक्षा आपला येणारा मतदारसंघ आहे त्याच्यात जरा लक्ष दिलं तर खूप बरं होईल। साहेब त्यांनी जाहीर केलेले बरेचसे विषय आहेत, आता वेळाभावी मी त्या गोष्टी घेत नाहीयेत, त्यांनी इथे सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी नगरपंचायत साहेब त्यांच्याकडे 10 वर्ष आहे, 10 वर्षात शहरासाठी पाणी देऊ शकले नाहीयेत, शहरातले आमचे सगळे स्टॉलधारक आहेत, स्टॉलधारकांचं सुद्धा साहेब त्यांना उठवलंय पण त्यांना पुनर्वसन केलं नाहीये, ते बिचारे सणासुदीच्या काळात स्टॉलधारक त्यांना नोटीस दिल्या, त्यांचे स्टॉल उठवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या, दडपशाही केली, मंगेश लोके आणि आमचे सर्व पदाधिकारी आम्ही जाऊन तिथे तहसीलदार मॅडमला निवेदन केलं किमान सणासुदीच्या दिवसात त्यांच्या पोटात पाय आणू नका, आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते स्टॉलधारक जे नवीन स्टॉल उभारले ते तोडणं आलं नाहीये, त्यांच्यावर कारवाई झाली नाहीये, त्याच्यामुळे मी प्रशासनाचा आभार मानतो, आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन त्या बिचारा गोर गरीब जनतेला न्याय दिलात। त्याच्यानंतर वायफाय सेवा सुरू केली होती वैभवडी शहरासाठी, सर एका महिन्यात सगळ्या गोष्टी कोलमडून गेल्या। साहेब त्यांनी परवा दिवशीचं एक जाहीर आव्हान केलंय की म्हणे शिवसेनेकडे माझ्या विरोधात लढाया उमेदवार नाहीये, तर साहेब मी त्यांना आवर्जून सांगतो तुमच्या तुम्हाला उमेदवार दिसत नव्हता, समोर बसलेले 5-5 जे उमेदवार ते तुमच्या सोबत लढण्यासाठीच आहेत, येणाऱ्या काळात उद्धव साहेब ज्या उमेदवाराला टीला लावतील तो उमेदवार तुमच्या विरोधात लढण्यासाठी असेल आणि तो उमेदवार इथला कणकवलीचा आमदार देखील असेल, एवढं या सभेच्या निमित्ताने आवर्जून तुम्हाला सांगतो। साहेब काही गोष्टी बऱ्याचशा आहेत, ते वरिष्ठ लोक आपले बोलणार आहेत, तुमच्यासाठी आपण 250 कोटी शिल्लक ठेवलेले आहेत, पण शहरातली जी काय अवस्था करून ठेवली आहे त्या शहरातल्या काही लोकांनी मला सांगितलं की साहेब ह्या गोष्टी जरा बोला, कोण होते पंचायत समितीची इमारत साहेब झाली होती, अजून त्याचं उद्घाटन झालं नाहीये, अतुल दादांनी त्याच्या मागे एवढा पाठपुरावा केला मागच्या वेळेस आपले पालकमंत्री असताना, स्वतः उद्घाटन करण्यासाठी काही गोष्टी शिल्लक ठेवल्या गेल्यात, परंतु ते काम सुद्धा एवढं निकृष्ट दर्जाचं होतं, अतुल दादा त्याच्या पाठीमागे लागले होते, आज ते काम पूर्ण झालंय पण ते का उद्घाटन होत नाही त्याचं त्यांनी आम्हाला उत्तर द्यायचं आहे। त्याचबरोबर आमचे सन्मान्य सतीश सावंत साहेब इथे आलेत, त्यांचं आपण शिवसेनेच्या वतीने स्वागत करतोय। सर फक्त 2 मुद्दे असे आहेत की शहरात गटारची व्यवस्था नाहीये, सीसीटीव्ही बसवले ते चालू नाहीयेत आणि साहेब एसटी स्टँडची अवस्था एवढी भयावह आहे ना की एक पाऊस पडला की सगळं तुरुंब होत आहे, तलाव सदृश्य परिस्थिती तयार होते, एवढा गचाळ विकास करून पुन्हा तुम्ही आमदार होण्याची स्वप्न बघताय, मी त्यांना आवर्जून सांगेन ज्या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला समोर बसलेले लोक आहेत त्याच्यातला जो एक कोणी असेल जो उद्धव साहेब ज्याला सांगतील तो पुढच्या निवडणुकीत तुमच्या समोर दंड थोपाटून उभा असणार आणि तोच या कणकवलीचा आमदार होणार, एवढा आवर्जून सांगतो आणि परत तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।